आज 9 ऑक्टोबर या दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाचं उद्घाटन म्हणजे विमान वाहतूक सुरू होणार ते या अति महत्त्वाच्या या सिंधुदुर्गासाठी अतिशय उपयुक्त असलेल्या विमानतळाचं उद्घाटन करण्यासाठी आलेले महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितजी पवार, राज्याचे महसूल मंत्री सन्माननीय बाळासाहेब थोरात, सन्माननीय केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले, सन्माननीय पालकमंत्री उदयजी सामंत, सन्माननीय अनिल परब, सन्माननीय आदिती तटकरे, सन्माननीय आदित्य ठाकरे, सन्माननीय विनायक राऊत, सन्माननीय नितेश राणे, वैभव नाईक, दीपक केसरकर, निरंजन डावखरे, अनिकेत तटकरे, राज्याचे मुख्य सचिव सन्माननीय सीताराम कुंटेजी, राज्याचे डीजी सन्माननीय पांडेजी, सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी, मंचकार उपस्थित असलेले अन्य मान्यवर, कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनींनो आणि मित्र, माझ्या जीवनातील अतिशय एक आनंदाचा क्षण म्हणा, दिवस म्हणा, आजचा आहे. अशा क्षणी कोणतंही राजकारण करू नये असं मला वाटत होतं. आपण जावं, शुभेच्छा द्याव्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून चिपी विमानतळ उडणारं विमान डोळे भरून पाहावं या स्तुत्य हेतूने मी इथे आलेलो होतो आहे. विमानतळ पाहिला, विमानं पाहिली, तीन तीन विमानं पाहिली, फार बरं वाटलं, आनंद वाटला. आणि तसंच मी मंचकावर, मंचकावर येण्यापूर्वी मुख्यमंत्री साहेबही भेटले, काहीतरी माझ्या कानाजवळ बोलले, मी एक शब्द ऐकला. असून बांधवांना विमानतळ होणं आवश्यक आहे, प्रवाशांना सुखसोयी प्रवासाची मिळणं आवश्यक आहे, देशातले परदेशी पर्यटक सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावेत, पर्यटनाच्या माध्यमातून किमान 5-7 दिवस राहावेत, 4-5 लाख रुपये त्यांनी त्या दौऱ्यात खर्च करावेत, सिंधुदुर्गातील व्यावसायिक म्हणा, उद्योजक म्हणा, त्यांच्याकडे हे पैसे जावेत आणि आर्थिक समृद्धी या जिल्ह्यातील लोकांना यावी या स्तुत्य हेतूने हा विमानतळ व्हावा अशी माझी असं मानस होतं. बांधवांनो, मी 1990 साली या जिल्ह्यात आलो, माझा जन्म जिल्हा सिंधुदुर्ग आहे, पण लहानपणापासून मुंबई, कार्यक्षेत्र मुंबई माझं. 90 साली मला पाठवण्यात आलं, माननीय बाळासाहेब ठाकरेजीने म्हणाले की तू सिंधुदुर्ग जिल्ह्यात जा, तुझ्या तुला मागणी आहे, जरा कृपया घोषणा नको. आणि मी आलो, निवडणूक लढली, निवडून आलो. 90 साली निवडून आलो, त्या ज्या जिल्हा पाहिला मी, नाहीतर मी फक्त कणकवलीतील काही मोजकी झातार मुंडवळी गावच मला माहीत होती. त्यानंतर मी जिल्हा संपूर्ण फिरलो आणि मी जिल्ह्यातील अडचणी काय, समस्या काय जाणून घेतल्या. फेब्रुवारी महिन्यानंतर प्यायला पाणी नव्हतं या जिल्ह्यात, 5000 मिली पाऊस पडतो, 5000, पण फेब्रुवारी महिन्यानंतर प्यायला पाणी नाही, पाऊस पडतो, विथ इन हाफ अन अवर म्हणजे अर्ध्या तासात समुद्राला पाणी मिळतं. अर्ध्यात या जिल्ह्यात पुरेसे रस्ते नव्हते, हायवेची अवस्था दुर्दशा होती, रस्तेही नव्हते, आत्मे जाणे राज्यस्तरीय रस्तेही सरळ नव्हते, गावाचे रस्ते सोडा, अनेक गावांना वीज नव्हती, अंधारात राहायचे 90 सालापर्यंत. शाळा असल्या तर वर्ग नाही, वर्ग असले तर शिक्षक नाही, ही शैक्षणिक अवस्था होती, शैक्षणिक अवस्था.
मेडिकल इंजिनिअरिंग वगैरे सोडाच, इथले लोक की इथली मुलं शिकली कमी किती शिकू देत नोकरीसाठी मुंबई किंवा पुणे, मग पोलीसमध्ये असो गिरणीमध्ये असो त्यावेळेला त्या मंत्रालय असो काही शिकले तर मंत्रालय। मुंबईवर अवलंबून असलेला हा जिल्हा, मुंबईच्या मनी ऑर्डरवर अवलंबून असलेला जिल्ह्यात 90 साली मी आलो आणि माझ्या जिल्ह्याची स्थिती पाहिल्यानंतर मी ठरवलं की या जिल्ह्याचा विकास करायचा। आता मी केला, मी फक्त सांगतोय की ज्याला लोक ठरवतील कोणी केला, लोकांच्या संपर्कात कोण, अडीअडचणीला कोण, आजारी पडलं तर कोण पैसे देतं, कोण हॉस्पिटलला घेऊन जातात, कोण कोण बिल भरतं इथून ते लिलावतीपर्यंत, अगदी लोकांना माहिती आहे प्रत्येक माणसं। उद्धवजी हे सर्व साहेबांच्या प्रेरणेतून मला, मी आत्मसात केलं आणि त्याचं अंमलबजावणी मी इथे करत होतो। त्यात माझा स्वार्थ काय नव्हता, मी स्वतः छोटा मोठा उद्योजक पण आहे, मला ह्यावर मी अवलंबून राहायचं काय कारण नाही। आणि मग एक दिवशी मी ठरवलं की सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास कोणत्या माध्यमातून करता येईल, आणि मग मला कोणी ऍडवाईस केलं, मार्गदर्शन केलं की टाटा इन्स्टिट्यूटकडे जा, ते तुम्हाला रिपोर्ट देतील तुम्ही हा जिल्हा कोणत्या कारणाने विकसित करावा। त्यावेळेला मी टाटाकडे गेलो, त्यांना एक काम दिलं, त्यांनी 481 पानाचा रिपोर्ट दिला, तुम्ही पर्यटनाच्या माध्यमातून या या गोष्टी करा, बाजूला गोवा आहे, गोवा टुरिझम स्टेट आहे, त्याप्रमाणे टुरिझम डिस्ट्रिक्ट करा, तुमचा समुद्र किनारा अतिसुंदर आहे, चांगला आहे, स्वच्छ आहे, जिल्ह्याला हिल स्टेशन पण आंबोली आहे, भौगोलिकदृष्ट्या अतिशय चांगला म्हणजे पर्यटनाला पोषक जिल्हा आहे। आणि मग त्यानंतर पर्यटन म्हणून त्यानंतर सत्ता परत 95 साली शिवसेना BJP ची आली, माननीय मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले। सरांना मी सांगितलं, सर हा जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून देशपातळीवर आपण जाहीर करण्यासाठी परवानगी केंद्राचे घेऊ, अर्ज केला, परवानगी आली, देशातला एकमेव जिल्हा सिंधुदुर्ग केंद्रीय पर्यटन जिल्हा झाला, पर्यटन जिल्हा। आणि त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर, पायाभूत सुविधा, रस्ते, पाणी, वीज, शाळा, आरोग्य, सुरक्षितता या सर्व गोष्टीचा विचार करून तशा तरतुदी करण्यात आल्या। साहेबांच्या आशीर्वादानंतर मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो। बांधवनं त्यावेळेला गोपीनाथ मुंडे माझे सहकारी मंत्री उपमुख्यमंत्री होते, त्यांना सांगून एक एक वेळेला ब्रिज आणि रस्त्यासाठी 120 कोटी रुपये दिले मी। मुंडे साहेब काय बोलले, मी म्हटलं मुंडे साहेब मी हे करतोय। त्यानंतर पिण्याच्या पाण्यासाठी 118 कोटी रुपये दिले, 80-90 लाख रुपये जिल्ह्याला यायचे, ते 100 कोटीच्या तुलनेत येऊ लागले। आणि हे इन्फ्रास्ट्रक्चर आता जे बनलंय ना, याला कारण नारायण राणे, दुसऱ्याचं नाव तिथे जवळपास येऊ शकत। इथल्या शाळा, वर्गात शिक्षक, एका वेळेला स्पेशल केस 340 शिक्षक आणले मी, 340। आणि आता शॉर्टेज नाही शिक्षकांचं, आज राज्याच्या 10वी 12वीच्या निकालात पहिले 7-8 तरी सिंधुदुर्गाचे असतात, त्याला कोण कारणीभूत आहे जनता जाणते। हे श्रेय मी घेत नाही, त्यावेळेला शिवसेनेत होतो, साहेबांचं श्रेय आहे, माझं नाही, मी निमित्त होतो। जसं सचिन तेंडुलकर बॅटिंग करताना सचिन जो स्कोर करायचा क्रेडिट कोणाला द्यायचं, माझं नाही, मग तो बॅटचा आहे, मी क्रेडिट मला घेतच नाही, आजही नाही, मी जनसामान्यांसाठी काम करणं हे करणं मला आवश्यक आहे। माननीय उद्धवजी एक रिक्वेस्ट आहे, विनंती आहे, माझ्याकडे कागदपत्र एक फोटो आहेत, हा ह्याच जाग्यावरून मी आणि प्रभू भूमिपूजन करायला आलो 15 ऑगस्ट 2009।
त्या वेळेला समोरच्या बाजूला आंदोलन होत होतं, फोटो आहेत, जमून घेऊ देणार नाही, ऍक्विशन करू देणार नाही, आम्हाला विमानतळ नको. नुसतं विमानतळापुरतं साहेब नाही, रेडी बंदर आपल्या त्यावेळच्या राजवाडीत मी मंजूर केलं. अद्याप होत आहे, किती विरोध, किती विरोध, कोण करतं विचारा, कोण करतं. मी नावा घेतलं तर राजकारण होईल, महिन्याला कोण जाऊन उभं राहतं आणि काम अडवतं. हाच हायवे. आता आमच्या अजित पवार साहेबांनी नाव घेतलं, राज्यात कुठे झालं नसेल. हा हायवे ठिकठिकाणी अडवण्यात आला. आम्ही लगेच त्यावेळेला त्या कॉन्ट्रॅक्टरला मला नावं सांगा, मी बोलून घ्यायचं, अडवायचं नाही रस्ता. आमचं काय भगवानी रस्ता पुढे चालू करा. अरे का विकासासाठी आहे, कोण अडवत होतो विचारा जरा. सी वर्ड माननीय अजित पवार साहेबांनी 100 कोटी दिले ॲक्विशनसाठी, 100 कोटी दिले. त्यावेळेला मी मागितले, अर्थमंत्री हेच होते आणि दिले की ॲक्विशनसाठी 100 कोटी. काय झालं हो, सी वर्ड कोणी कॅन्सल केलं, कोण तिथे तोंडवलेलं आंदोलन करत होतं हाच स्टेजवर. अहो भांडं काय फोडायचं, किती फोडायचं, तुम्ही समजता तसं इथे नाहीये. तेव्हा होतं, आज नाहीये. आणि म्हणून परिस्थिती बदलते. मला काही म्हणायचं नाही तुम्हाला, फक्त तुम्ही आलात मला बरं वाटलं, आनंद वाटला. सन्माननीय आदित्य ठाकरे पर्यटन मंत्री, त्यांनी इथला अभ्यास करावा, तो 481 पानाचा रिपोर्ट टाटांचा वाचावा, कसं इन्फ्रास्ट्रक्चर पाहावं, निसर्ग कसा ठेवण्यात यावा, भात आणि इथली घरावरी कौलं तशीच ठेवणे, अरे अनेक गोष्टी आहेत, तुम्ही वाचा, द्या त्यासाठी पैसे. अहो धरणाला 1 रुपया अजून धरण पुढे जातच नाही. माझ्या वेळेला जेवढी टक्के धरणाची कामं झाली जेवढ्या, आज 1 टक्का पण पुढे गेला नाही. काय विकास, कोणाला पाणी उद्या, इथेही पाणी नाही आहे एअरपोर्टला. आज हे वीज लाईन नाही टाकणार, सबस्टेशन नाही, 34 कोटीचा रस्ताही नाही, कसला विकास. विमानतळ झाला हो, उतरल्यावर लोकांनी काय पाहावं, ते खड्डे पाहावे. गाडीतून जर घरी जाताना साहेब विमानतळाचं तुम्ही उद्घाटन करण्यापूर्वी रस्ते आणि बाकीच्या गोष्टी MIDC ने करायला पाहिजे. मला आज कळलं विमानतळाचा मालक कोण, वीरेंद्र भास्कर गेले आणि दुसरे आले, कळलंच नाही हो. स्टेजवर आलो, विनायक राऊत माईक घेतात, म्हणलं हा कार्यक्रम कोणाचा आहे, MIDC चा आहे, मस्कर साहेबांचा आहे, काय प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा आहे, देसाई कंपनीचा, कोणाच आहे, काय चाललंय हो, काय प्रोटोकॉल, काय एक का, म्हणजे मला कळत नाही. मस्कर साहेब आपण राजीनामा का, कंपनी विकली, नेमाने करा जे करायचे, मान सन्मान जनता देईल हो. माननीय बाळासाहेबांना एक गोष्ट कधीच आवडली नाही, खोटं बोलणं नाही आवडलं. आणि खोटं बोलणारा साहेबांकडे थारा नव्हता. मी म्हणत नाही कोणाला जवळ जवळ करू नये, हा तुमचा प्रश्न आहे. सगळं तुम्हाला ब्रीफ होत आहे, माहिती मिळते आहे, खरी नाही एवढंच म्हणेन, खरी नाही, खरी नाही. तुमचे लोकप्रतिनिधी काय करतात एवढीच माहिती गुप्तपणे कोणाला तरी अपॉइंट करा आणि घ्या माहिती. सन्माननीय आदित्य आमच्या जिल्ह्यात आला, उद्घाटनाला, पर्यटन मंत्री आहे. माझ्या दृष्टीने आदित्य माझ्या दृष्टीने टॅक्स फ्री आहे, मी काय बोलणार नाही त्यांच्या, कधीच बोलणार आणि बोलत पण नाही. त्याला शुभकामना देईन साहेबांना आणि सन्मान उद्धवजी ठाकरेंना अभिप्रेत, काम करून दाखवा, एक कर्तबगारी मंत्री म्हणून नाव येऊ दे, मला आनंद वाटेल, आनंद वाटेल. आणि म्हणून आज आलात तुम्ही सर्व, तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. अजित दादाजी, थोराजी, तुम्ही सर्व आलात, सर्व आलात. काय चर्चा काय होणार, विमानात होणार, मी बोला मी एकटा जाणार, कोणी या येऊ नका, मी जाणार, बघूया ना. सिंधुदुर्गात माणसं लँड होतं विमान, आणि वाईट बुद्धीने कुठल्या हेतूने यायचं आणि परत जाणं एवढं सोपं नाही आहे, नाही सोपं, सोपं नाही.
चांगल्या मनाने या, आनंद लुटा निसर्गाचा, आमची हवा, आमचा निसर्ग, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदपर्शाने हा जिल्हा पवित्र झाला, पावन झाला। त्या नावाप्रमाणे महाराजांच्या आपण घडूया ना, संकल्प करूया, घडूया, किल्ल्याची डागडुगी करूया, चांगली करून दाखवा। नुसतं महाराजांचं नाव नको, त्यांच्यासाठी केलं पाहिजे, तर त्यांचे गुण आत्मसात करायचे माणस होईल। असो, जास्त बोलणार नाही, जे चाललंय राज्यात त्याला काही म्हणायचं नाही, पण मी मात्र केंद्रीय मंत्री मंडळात केंद्रीय मंत्री आहे। एमएसएमई 80% उद्योग माझ्या अंतर्गत येतात। या महाराष्ट्रासाठी जास्तीत जास्त उद्योग वाढावे, रोजगार तयार व्हावे, विकास व्हावा, GDP वाढावा, निर्यात वाढावी, मी प्रयत्नशील असणार। पुढच्या 8-10 दिवसातच सिंधुदुर्गात अधिकारी सगळे येणार एमएसएमई, समुद्र किनारी काय काय उद्योग होऊ शकतात त्या उद्योगाचं मार्गदर्शन करायला येत नाही। त्यामध्ये MIDC सहकार्यही आवश्यक आहे, आवश्यक आहे। माझं प्रयत्न, माझा विकास, लोकांना रोजगार, रोजीरोटीचा प्रयत्न, माणुसकी धर्मातून इथल्या लोकांना आनंद मिळून देणं आणि हा जिल्हा सुजलाम सुफलाम भारतभूमीवर करणं हा माझा मानस आहे, माझे प्रयत्न आहे, आणि कायमस्वरूपी राहतील। किती अडचणी निर्माण केल्या तर अडचणीची दखलही घेत नाही, दखलही घेत नाही। विचारा राहताना, राऊत विमानात आले पेढ्याचा बॉक्स घेऊन, राणेजी एक पेढा घ्या। मी थोडासा घेतला का, डायबिटीस आहे ना, आणि एक त्यांना म्हणलं, राऊतजी या पेढ्याचा गुणधर्म गोड आहे। हो बोलले, गोड आहे, आत्मसात करा बोललो। आणि बोल, एवढेच इच्छा रे, बोलायचं ते पण चांगलं बोला, चांगल्या शैलीत बोला, हसत विसत बोला, लोकांनी चेहरा पाहिल्यानंतर लोकांना वाटवे ना, आहे ना बा, लोक ह्या व्यक्तीकडे विचार आहे, विचार आहे, आणि विचारातून माणसांची मनं जिंकता येतात। हे मी काय सांगाल ना, असोत, जास्त बोलत नाही। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सगळ्या टीम ना, सगळ्या मंत्र्यांना मुंबईत जायचं आहे, त्यामुळे ते आलेत सिंधुदुर्गात विमान वाहतूक सुरू करायला। मी इथल्या देवदेवतांना गारा न घालीन, त्या सर्वांना दीर्घ आयुष्य आणि उत्तम आरोग्य आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण कर, वेडापिडा असतील तर दूरी कर, अशी मी प्रार्थना पण करेन। आणि म्हणून आज तुम्ही सगळे जमलेले आहात, तुमच्या साक्षीने अर्थमंत्री माननीय मुख्यमंत्र्यांना मी सांगेन, आमचा निसर्ग पाहिलात, पण त्या विमानतळाच्या आजूबाजूला ब्युटिफिकेशन आवश्यक आहे, ब्युटिफिकेशन आवश्यक आहे। अजित पवारजी, तेव्हा थोडे पैसे त्यासाठी द्या, चांगलं ब्युटिफिकेशन, विमान उतरल्यावर सगळा आजूबाजूचा निसर्ग लोकांना दिसू दे, आनंद मिळू दे, अशा जोग अशा सारखा विकास या विमानतळाच्या आजूबाजूच्या परिसरातील करा। ही जमीन विकासासाठी घेतले, इथे पायलटचं प्रशिक्षण वर्ग व्हावेत त्यासाठी जास्त जागा घेतली, मुंबईत पार्किंगला जागा नसली जास्त विमान आली तर इथे पार्किंगचं स्टेशन व्हावं म्हणून इथे जागा ठेवण्यात आली आहे, आणि हे विमानतळ चालवणाऱ्याला व्हायबल व्हावं हा उद्योग, आणि म्हणून एवढी जागा 934 हेक्टर ठेवलेली आहे। काय होतं तुम्ही बघा ना, आजूबाजू गवत पण येत नाही, हो धड गवत पण, हे खडक होतं उभा इथे, खडक होतं मी पाहिलंय। अशी जमीन घेतली आणि चांगला दर मिळून आणि इथल्याच लोकांना रोजगार असं अनेक गोष्टी इथे उपलब्ध होतील, सिंधुदुर्गांना नवीन उद्योग होऊन उद्ध्वस्त केलं जाणार नाही, तर स्वतःच्या पायावर त्यांना उभं करण्याचं काम आम्ही केल्याशिवाय राहणार नाही, हा संकल्प सगळ्यांच्या वतीने आहे। मी जरी बोललेलो असलो, सगळ्यांना माझ्या शुभेच्छा आणि इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे भाषण कार्यक्रम सन्माननीय आमचे ज्योतिरादित्य शिंदे ऐकतायत, त्यांचाही भविष्यात आपल्याला उपयोग होणार आहे, त्यांचेही आभार मानतो। मी सांगतात परवानगी दिली आणि या कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी
तारीख त्यांनी दिली, असते तर आनंद आला असता, असू द्या भविष्यात या. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24 तास.